नमस्कार मैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण लिंबाचं गोड लोणचं ते पण झटपट आलं जास्त वेळ न घालवता आपण बनवणार आहोत अगदी दहा मिनटात आपलं तयार होतं हे लोणचं त्यासाठी इथे मी लिंबू घेतलेले आहेत काही छोटे आहेत काही मोठे आहेत जसे आपल्याला भेटतील तसे घ्यायचे पण चांगले बघून घ्यायचे मस्त पिवळसर पाहिजे छान धुवून घ्यायचे स्वच्छ त्याच्यानंतर फुसून घ्यायचे आहेत फुसले गेले पाहिजे चांगले पाण्याचं एकही थेंब राहता नाही त्याच्यानंतर आता हे आपण असे कट करून घेणार आहोत एका एक लिंबाचे जवळपास आपण आठ तुकडे करणार आहोत मी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छोटे चुट छोटे पीसेस करून घेणार आहोत आपण आठ अशा प्रकारे मी आता इथे सगळे लिंबू कट करून घेते खूप झटपट होते जास्त वेळ लागत नाही रेसिपी घ्यायला फक्त लिंबू कट केले की झालं अशा प्रकारे मी आठ आठ तुकडे म्हणजे प्रत्येक लिंबाचे करून घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत ते त्याच्यानंतर याच्यामुळे टाकते आहे चटपटीत असं लोणचं बनवणं आहोत त्याच्यामुळे तिखट टाकलेलं आहे एक मोठा बा चमचाभर जो आपला डाळीचा वगैरे चमचा असतो त्याच्यानुसार त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण लिंबाचं लोणचं आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण हे जास्तच पाहिजे नाहीतर ते खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पाव किलो एवढं जेवढे लिंब आपण घेतले आहे त्याच्यापेक्षा डब्बल असं आपण साखर घेणार आहोत त्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे साखर मसाले प्रॉपर सगळीकडे लिंबाला लागले गेले पाहिजेत अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एखाद्या काचेच्या बर्नीत भरून ठेवायचं जेणेकरून लिंब कोणतंही लोणचं वगैरे असेल तर काचेच्या भरणीतच राहायला पाहिजे नाही ते खराब होण्याची शक्यता असते ही स्वच्छ धुवून फुसून घेतली पाहिजे सुक किंवा उन्हात वगैरे सुकवून घ्या छान अशी त्यालाही कुठेही पाण्याचा थेंब राहता कामा नये आहे लोणच्याला आपण जर साठवणीचं सा लोणचं वगैरे बनवं असेल तर त्याला जर पाण्याचा थेंब जराही कुठे लागला तर ते खराब होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर ही बर्णीमध्ये मी आता सगळे मसाले आपण मस्त लिंबाला लावून घेतलेला आहे साखर असं सगळे आता म आपण व्यवस्थित आत बरणीमध्ये भरून घेणार आहोत छान चटपटीत असं लोणचं होतं आंबटही असतं थोडंसं तिखटही असतं थोडंसं गोडही असतं तुम्हीही अशा प्रकारे नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आता इथे मी सगळं लोणचं आपण लिंब प्रॉपर बर्नीत भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे भरणी पूर्ण वरपर्यंत भरली गेलेली आहे आता ही बरणी आपण बाहेरच ठेवायची जर चांगलं ऊन असेल तर उन्हात ठेवू शकता याच्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मस्त लोणचं असं छान कलरही आलेला आहे चटपटही झालेला आहे वरतून जेव्हा आपण वरती भरून ठेवली होती पूर्ण वरपर्यंत ती आता वरणी आपली अर्धी झालेली आहे म्हणजे लोणचं छान मुरत लागलेलं ला आहे अशाच प्रकारे मुरलं पाहिजे चांगलं त्याच्यानंतर खायला त्याची मजा काही वेगळीच असते असं तुम्हीही नक्कीच चटपटीत लोणचं बनवा अशा प्रकारे माझी रेसिपी नक्कीच ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू